नमस्कार, मैं सौ निर्मला आपसिंगेकर आज आपणास बिटाच्या पुरीची रेसिपी सादर करीत आहे। मसाला बीट, साहित्य गव्हाचं पीठ, एक बीट, लाल मिरची, हळद, धनिया जिऱ्याची पावडर, कडीशोप, पुदिना सुकवलेला बारीक चोळून घेतला आहे, ओवा, तीळ, हिरवी मिरची, आलं, लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि हिंग आणि मीठ। प्रथम आपण बडीशोप भाजून घेणे। बीटमध्ये सी व्हिटॅमिन असतं, भाजून घेतल्यामुळे बडीशोप कुरकुरीत लागते व चवीला छान लागते। आता आपण पिठात चवीनुसार मीठ घालणे। व नंतर मिरची घालणे। तुम्ही लाल मिरची घालू शकता, हिरवी मिरची घालू शकता। नंतर हळद घालणे। धनिया जिऱ्याची पावडर घालणे। आता आपलं बीट चिरून झालं आहे, थोडस वाफवून घेणे। वरची साल काढून वाफून घेणे। वाफून झाल्यानंतर मग अगदी मऊ होतात ते फोडी, व कलर पण छान येतो। बीट हे प्रथिने, निरोगी चरबी, फोलेट, मॅग्नेशियम, लोह, तांबे, फायबर आणि व्हिटॅमिन सी यांचा उत्स्फूर्त स्रोत आहे। नियमित आहारात बीटचा समावेश केल्याने मेंदूचे कार्य सुधारते आणि चयापचय वाढतो। रक्तातील हिमोग्लोबिन योग्य राहते आणि त्वचा चमकदार आणि सुंदर राहते। उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त पचनासाठी फायदेशीर असते। बीट खाल्ल्याने शरीरात ऑक्सिजन वाढते, त्यामुळे काम करण्यासाठी उत्साह टिकून राहतो। दररोज एक तरी बीट खाल्लं पाहिजे। लहान मुलांना सुद्धा तुम्ही दररोज बीट दिलं पाहिजे। उकडून जरी दिलात तरी मुलं आवडीने खाऊ शकतात, व डब्यात जरी घालून दिलात तरी एकदम लाल कलर असल्यामुळे मुलांना खूप छान आवडते। आपलं बीट तुम्ही वाफून घेऊ शकता। अख्खं बीट जरी तुम्ही कुकरला वाफून घेतलं तरी चालेल। वरण भात एका डब्यात लावणे, बीट एका डब्यात ठेवलं तरी वाफून निघू शकते। आता आपले पीठ हे सगळे मिक्स करून घेणे। तुम्ही यात रवा घालू शकता, बेसन पीठ सुद्धा घालू शकता। तुम्हाला पाहिजे असेल तर अगदी खूप चविष्ट पुऱ्या होतात। मुलांच्या डब्यात देऊ शकता, प्रवासात नेऊ शकता, घरी खाऊ शकता, चहाबरोबर खाऊ शकता, दह्याबरोबर खाऊ शकता। बीटची कोशिंबीर सुद्धा मी त्यात व्हिडिओ टाकले आहे, तुम्ही ते काढून पाहू शकता।
बीटची कोशिंबीर किसून करू शकता, फोडी करून करू शकता। आणि बीट हे 12 महिने उपलब्ध आहे। आता आपले बीट वाफून झाले आहे। त्यात थोडं आंबट येण्यासाठी तुम्ही टमाटा घालू शकता, टमाटा नसलं तर लिंबू सुद्धा पिळू शकता। टमाट्यामुळं त्याला खूप छान चव येते, अगदी। आता आपले बीट वाफून झाले आहेत, त्या बीटातच हे टमाटा घालणे। जर टमाटा नसलं तर लिंबू पिळू शकता। आता आपलं बीट बारीक करून झालं आहे, असं अगदी एकजीव करून घेणे। आणि भांडं धुवून अधिक पाणी घेणे व नंतर तुम्ही बीट जेवढं बसेल तेवढं घालणे, असं अगदी एकजीव करून घेणे। अगदी कलर सुद्धा खूप छान कलर येतो। अगदी चपातीचा गोळा कसं मळता तुम्ही तसं मळून घेणे। तुम्ही यात रवा घातल्यामुळे कुरकुरीतपणा येतं, बेसन पीठ घातल्यामुळे अगदी पौष्टिकता वाढते। नुसत्या गव्हाच्या पिठाचे जरी केलात तरी मुलं आवडीनं खाऊ शकतात। आता आपलं पीठ मळून झालं आहे, अगदी व्यवस्थित असं मळून घेणे। मग बारके बारके असे एवढे उंडे घेणे। मग आता तेल लावून घातणे, गॅस चालू करणे। ही रेसिपी अगदी भरभर होण्यासारखी आहे। तुम्हाला पदर पाहिजे असलं तर आत असं तेल लावणे, वर थोडं पीठ घालणे, परत दुमडणे। मग पदर पदर पुरी होऊ शकते। छोटी पुरी पण लाटू शकता तुम्ही, मोठी पुरी लाटून त्याच्या वाटीनं ग्लासानं गोल गोल पुऱ्या तयार होऊ शकतात। अगदी मसालेदार पुरी आपली झाली आहे। मध्ये तीळ, पुदिना, ओवा, बडीशेप असल्यामुळे खूप खमंग पुरी होते व खायलाही खूप चविष्ट लागते।
कलर पण एकदम सुरेख कलर आला आहे। आता आपला गॅस मोठा करणे, अशी पुरी लाटून घेणे, अगदी तीन पदरी पदर पदर पुरी तयार होऊ शकते। तुम्ही वाठीनं असं गोल गोल करू शकता, एका मापाचे पुऱ्या तयार होऊ शकतात। आता आपलं तेल तापलं आहे, अगदी पुरी आपली फुगून टम झाली आहे। फुगल्यानंतर तुम्ही ती पुरी उलटणे, अगदी कलर सुद्धा सुंदर आला आहे। लहान मुलांना तर तो कलर खूप आवडतो, हिमोग्लोबिन वाढते खाल्ल्यामुळे। जाड लाटू शकता, अगदी पातळ लाटू शकता, तुम्हाला जसं वाटलं तसं तुम्ही लाटू शकता। आपली बीटची पुरी तळून तयार आहे। दह्या सोबत खाणे, सॉस सोबत खाऊ शकता, चटणी सोबत खाऊ शकता। नुसतंही तुम्ही पुरी खाल्लात तरी छान लागते। माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा। पुरी एकदम कुरकुरीत झाली आहे।